माझ्या भागासवरीय माझ्या आदिवासी इतर भागासवर्गीय ह्या कुणालाही भटक्या समाजाच्या एंटीचे लोक यांना कुणालाही अडचण होऊ नये, परंतु शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये आरक्षण दिलेलं, आज मराठा समाजामध्ये ठराविक लोक मंत्री आमदार साखर कारखान्याचे चेअरमन बँकांचे चेअरमन असू शकतात, शिक्षण संस्थांचे प्रमुख असू शकतात, पण आज ह्याच्यातला मोठा वर्ग हा आजही मनरेगाच्या कामाला जातोय, मोलमजुरी करतोय, माथाडी कामगार म्हणून काम करतोय, डबेवाले म्हणून डबे पोचवण्याचं काम करतोय, अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट आहे। त्याकरता मागास आयोगाचा पुन्हा अभ्यास गट स्थापन करावा लागणार आहे। आम्ही पृथ्वीराज चव्हाण आणि मी आणि भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, मुश्रीफ साहेब, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळात असताना एकदा निर्णय घेतला, त्यावेळेस आरक्षण दिलं, मुस्लिम समाजाला 5% दिलं आणि मला वाटतं मराठा समाजाला 16% दिलं, परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही। त्याच्यानंतर देवेंद्रजींचं सरकार आलं, त्यांनी आरक्षण दिलं, ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम मध्ये टिकलं नाही। मित्रांनो, जो गरीब आहे, इकॉनॉमी विकर सेक्शन मध्ये मोडतो, अशांना आरक्षण मिळालं पाहिजे, आम्ही सगळेजण त्या विचाराचे, पण हे सगळं जे मनोज म्हणून व्यक्ती उपोषणाला बसली त्यांना आम्ही सांगतोय, परंतु ते अजून समजून घेत नाहीयेत। त्याच्यात पुन्हा मोर्चे सुरू झालेले, कुणबीमध्ये मोडणारे लोक म्हणतात आम्हाला अडचण येऊन देऊ नका, ज्यांना कुणबीची सर्टिफिकेट मिळाली त्याच्यामध्ये काही जण असं सांगतात की आमच्या ओबीसीवर पण कुठं परिणाम होता कामा नये, अशा एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण आहोत। महाराष्ट्र आहे, उद्याच्याला संध्याकाळी सह्याद्री बंगल्यावर राज्यामध्ये जेवढे पक्ष आहे त्यांच्या प्रमुखांना मुख्यमंत्र्यांनी बैठकीकरता बोलवलेलं, बाबा तुमची पण काय मत आहे, तुमचे पण काय विचार आहे, कारण चर्चेतनं मार्ग निघतो, चर्चा ही नेहमी चालू ठेवायची असते, चर्चा ही बंद करायची नसते, त्याच्यातनं आपल्याला पुढे जायचं आहे, आणि म्हणून त्याही बाबतीमध्ये आम्ही सगळेजण सकारात्मक आहोत, ही पण गोष्ट मला आपल्याला सांगायची आहे। मला या पावन भूमीत लोककल्याणकारी देव ज्योतिबा आणि शाहू महाराजांच्या समोर नतमस्तक होत लोकही समोर ठेवून वाटचाल करण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे।